नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत। म्हाडाची जी भरती होती, म्हाडाची सरळ सेवेची भरती होती, त्याचे पेपर डिसेंबर महिन्यामध्ये होणं अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव ते पेपर रद्द करण्यात आले होते। ही परीक्षा जानेवारी मध्ये एंडिंगला चालू होणार आहे। परीक्षेच्या तारखा काय आहेत आणि त्याचा टायमिंग काय आहे, सर्व काही माहिती पाहणार आहोत आपण। मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे काय आपले जे काही नवीन जाहिरातींचे अपडेट येतात ते तुम्हाला मिळत राहणार आहेत। चला तर मग चालू करूया। हे पहिल्या ठिकाणी दाखवलेले आपल्याला म्हाडाची सरळ सेवेची भरती होती 2021 मधली। ही जी परीक्षा आहे 12/12/2021 ते 20/12/2021 याच्या दरम्यान पेपर होणार होता, पण परंतु ते कॅन्सल करण्यात आलं होतं, परीक्षा रद्द करण्यात आली होती। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परीक्षा का रद्द करण्यात आली होती, कारण ते आरोग्य विभागाचा जो पेपर फुटीचं प्रकरण होतं त्यामुळे ते रद्द करण्यात आली होती। आता हे जे काही पेपर होणार आहे ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस TCS कडे देण्यात आलेले, म्हणजे या TCS थ्रू तुमचे पेपर होणार आहे आणि पेपर जे सर्व काही तुमचे ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। हे पहा, या ठिकाणी दिलेले आणि त्याच्या तारखा दिल्या कधी होणार आहे, 29/1/2022 ते 3/2/2022, म्हणजे फेब्रुवारी 3/2/2022 पर्यंत हे पेपर राहणार आहे। खाली यायचे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक, एकूण 17/6 असणार आहे। 6/17 म्हणजे कसे, 29 तारखेला सकाळी 9 ते 11 1/17 असणार आहे सकाळचं, त्यानंतर दुसरं 12:30 ते 2:30 असणार आहे दुपारी, 4 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळचं राहणार आहे। नंतर 30 तारखेचं जे सत्र आहे सेम टायमिंग तो सेमच राहणार आहे, ते चेंजेस नाही आहे काय। त्यानंतर खाली यायचे तुम्हाला मित्रांनो, म्हाडाची जी सरळ सेवेची भरती होती याच्यासाठी भरपूर फॉर्म आलेले आहेत। आता त्याच्यासाठी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केले त्याची तारीख तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, प्रवेश पत्र अजून आलेले नाहीये, प्रवेश पत्र नंतर येणार आहेत, आता फक्त तारखा जाहीर केलेले आहेत। प्रवेश पत्र आल्यानंतर आपले अपडेट तुम्हाला मिळणार आहेत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे आपले नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार लगेच। त्यानंतर 2 नंबर मध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता याच्यासाठी जे पेपर आहे हे 3/17 मध्ये असणार आहे, टायमिंग जो आहे तो सेम राहणार आहे आणि 31 तारखेला हा पेपर आहे 31 जानेवारी मध्ये। 3 नंबर मध्ये सहाय्यक विधी सल्लागार याचा जो पेपर आहे 1/17 मध्ये राहणार आहे, 4 ते 6 या टायमिंग मध्ये 31 तारखेला। त्यानंतर पुढे कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता याचा जो पेपर आहे 3/17 मध्ये राहणार आहे आणि त्याच्यासाठी जी तारीख दिलेली 1/2022 ही राहणार आहे। त्यानंतर लघुलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी जे पेपर होणार आहे हे 2 तारखेला पेपर राहणार आहेत आणि सकाळी 9 ते 11 आणि 12:30 ते 2:30 या 2 सत्रामध्ये हे पेपर होणार आहे। त्यानंतर पुढे मिळकत व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी याच्यासाठी 1 सत्र राहणार आहे, याच्यासाठीचा जो पेपर आहे तो 3 तारखेला होणार आहे, 9 ते 11 या वेळेत राहणार आहे। आणि कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक याच्यासाठीचा जो पेपर आहे हा 3 तारखेला होणार आहे आणि 1 सत्र दुपारचं सत्र राहणार आहे याच्यासाठी, 12:30 ते 2:30। मित्रांनो, तुमचे जे पेपर होणार आहे हे TCS कंपनी घेणार आहे। TCS कंपनी ही खूप मोठी कंपनी आहे आणि हे जे पेपर होणार आहे तुमचे सर्व काही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। त्यानंतर खाली परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, म्हाडाच्या वेबसाईटवर तुम्हाला अपडेट चेक करायचं आहे। जरी तुम्ही चेक नाही केलं आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळणारच आहे। थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे आपले सरकारी नोकरीचे जे काही अपडेट्स असतात ते आपल्याला या ठिकाणी मिळत राहणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तुम्ही। थँक्यू।